दानवे का विकास असंभणत अशोक चव्हाण यांनी खासदार दानवे यांना टोला लगावला आहे. ते पैठण येथे आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलत होते. जालना लोकसभेचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांच्या प्रचारार्थ खासदार चव्हाण यांची पैठण येथे जाहीर सभा झाली. यावेळी पुढे बोलताना खासदार चव्हाण म्हणाले, आत्ताचे संविधानावर चालवले जात नाही. संविधानाच्या प्रती जाळल्या, महात्मा गांधींच्या फोटोवर गोळ्या झाडल्या, शहीदांचा वारंवार अपमान केला, अशा व्यक्तीविरुद्ध सरकार काहीच करत नाही. देशात पंतप्रधान मोदी, राज्यात मुख्यमंत्री फडणवीस या दोघांची मनमानी सुरू आहे. देशात कायद्याचे राज्य राहिले नाही. अशा हुकुमशाही पद्धतीने कारभार करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत घरी पाठवा, असं आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केलं आहे. पाहुयात काय बोलतायत अशोक चव्हाण. पद्धतीने ह्याचं राजकारण सुरू आहे मित्र. घोषणाचा कारखाना आहे सबका साथ सबका विकास. बरं वाटतं सबका साथ सबका साथ सबका विकास नाही, सबका साथ और दानवे का विकास. एवढाच कार्यक्रम आहे इकडे. काही कार्यक्रम नाही, कायदा सुव्यवस्थेचं काही नाही इकडे. फक्त मालामाल झाले मंडळी. बेटी बचाव बेटी पढाव नाही, भाजप वालोसे बेटी बचाव ही म्हणण्याची दुर्दैवाने आज वेळ आलेली आहे.